आज आपण करणार आहोत कोळंबीचा लस्सा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोळंबी, कांदा, खोबरं, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, जिरं, मोहरी, हळद, मिरची पावडर, मालवणी मसाला, चवीनुसार मीठ आणि तेल, त्यानंतर कोकम, कढीपत्ता, कोथिंबीर. गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. तवा चांगला गरम झाला की त्यात आता आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं लालसर भाजून घ्यायचं आहे. लालसर झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊया. त्याच तव्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया. त्यानंतर त्यात आता आपण एक पळी तेल टाकून घेऊया, म्हणजे आपला कांदा चांगला लालसर भाजून होईल. कांदा लाल झाला की तो काढून घेऊया. कांदा खोबरं गार करून आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात एक पळी तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की त्यात आता आपण हळद टाकूया आणि कोकम टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यात आता आपण कोळंबी टाकून घेऊया आणि चांगली फ्राय करून घेऊया. 5 मिनटं आपल्याला सतत कोळंबी अशी फ्राय करून घ्यायची आहे. आता आपण कोळंबी काढून घेऊया. त्यानंतर त्याच कढईत आपण 2 ते 3 पळी तेल टाकून घेऊया. तेल चांगलं तापलं की त्यात जिरं टाकून घेऊया. त्यानंतर मोहरी टाकूया. आलं लसूण पेस्ट चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकूया. आणि वाटलेलं खोबरं आणि कांद्याचं मिश्रण टाकून मिक्स करून घेऊया. कढीपत्ता टाकल्याने आपल्या रश्श्याचा स्वाद चांगला येतो. त्यानंतर त्यात आता आपण मसाले टाकून घेऊया. पहिलं मिरची पावडर टाकूया. त्यानंतर मालवणी मसाला टाकून घेऊया. आणि चवीनुसार मीठ. आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे आता आपण मिक्स करून घेऊया. मिक्स झालेलं आहे आणि तेलही सुटलं आहे. त्यानंतर आपण त्यात आता कोळंबी टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की त्यात आता आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि कोळंबी चांगली शिजून घेऊया. 15 ते 20 मिनटं आपण गॅसवरच ठेवायचं आहे, म्हणजे आपली कोळंबी चांगली शिजेल. चांगली उकळी आली की त्यात आता आपण कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊया आणि 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर ठेवून देऊया. 15 ते 20 मिनटं झाली आहेत. आपली कोळंबी चांगली शिजली आहे. ती आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपला कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे. अशाच प्रकारच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटी वाजवायला विसरू नका.